नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक तीन डिसेंबर दोन हजार तेवीस करता तो संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाची षष्ठी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग इंद्र आहे दिवसाचा जो करण आहे तो वणी आहे आणि रात्रीचा कारणसुद्धा वणी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते चार वाजून एकोणीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी अकरा वाजून बावन्न मिनिटापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिकाल काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी संबंधले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजून एकोणीस मिनिटापासून ते पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून सदतीस मिनिटापर्यंतचा असणार रा आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल ही ग्रास ती लक्षात घेऊन बारा राशींच्या राशी पळ असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या चतुर्थ सारा चंद्राचं सा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहेस रात्री नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील थोडंसं तुमच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील घरात ज्या व्यक्ती असेल खास करून महिला वर्ग असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यांच्या आरोग्याकडे सध्या लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभराशीच्या व्रिशवरास। तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे रात्री नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आजचा जो दिवस आहे तो थोडासा धावपळेचा राहील गगदगीचा राहील गडबडीचा राहील महत्त्वपूर्ण काम तुम्ही हाती घ्याल परंतु ती पूर्ण होण्यामध्ये अडथळे येऊ शकतील त्यामुळे थोडंसं मानसिक संतुलन तुमचं बिघडेल त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र आहे संध्याकाळी नऊ वाजून हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आर्थिक संदर्भात कुठल्याही महत्वपूर्ण कामं छोटी असेल किंवा मोठी आजच्या दिवशी करू नका इन्व्हेस्टमेंट असेल खर्च असेल तर त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे दिवस मात्र तुमच्यासाठी शुफल देखील काही चांगले आर्थिक येणे सुद्धा तुमची येऊ शकतील ती आहे कर्करास राशीमध्ये करकर चंद्राचं भ्रमण आहे संध्या तुमच्या दशमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून छत्तीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहिला तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल परंतु भाव भावभावनाच्या आंदोलनं आजच्या दिवशी जास्त प्रमाणात राहतील त्यामुळे चित्त चित्तथारणं थोडंसं कठीण बसेल जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले विचाराची गर्दी आजच्या दिवशी जास्त प्रमाणात येईल त्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सीहर राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बरोबर चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे घाई गडबडीचा राहील दगदगीचा राहील कटकटीचा राहील छोट्या छोट्या कामामध्ये सुद्धा अपयशी येऊ शकतील त्यामुळे थोडसं फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल चिडचिडेपणा जास्त प्रमाणात जाणवेल स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं अर्थात संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात शांत व्हाल मात्र दिवस हा तुमचा दगदगीत जाईल यानंतरची जी रास आहे ते आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे रात्री नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तर तुमच्या वेयस्थानात भ्रमण करेल दिवस थोडा महत्वपूर्ण राहील काय आर्थिक येणे तुमची येऊ शकतील मात्र मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या उडण्याची शक्यता राहील त्या ठिकाणी लक्षात गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळुराशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण सप्तमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहिला तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये छोटे मोठे त्रास किंवा तेथील जे व्यक्ती असेल सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर खटके वगैरे उडू शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यशाळ चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणारा बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील भाग्यकारक सुद्धा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कस राहील परंतु अशी कामं करणं कारण जेणेकरून तुमच्या आयुष्यावरती त्याचा खूप खोलवर परिणाम घेईल असे निर्णय सुद्धा घेऊ नका एकंदर दिवस तुमच्यासाठी शुभ फलंदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी नऊ वाजून हा चंद्र तुमच्या सणामध्ये भ्रमण करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे आजच्या दिवशी डोकं बरं काढू शकतील त्यावर थोडंसं लक्ष द्या त्याचप्रमाणे इझी मनीच्या मागे जाऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास सातव्या साडाचंद्राचं सा चंद्राचं चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे दिवस थोडा महत्वपूर्ण असाल तर वैवागिक विदर्भाचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे स्वतःच्या भावभाववाडांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ कुंभराशीच्या सहाव्या सण भ्रमण आहे इथेच असणारा हालबरोबर बरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे शारीरिकतेच्या संदर्भात महत्वाचा राहील शारीरिक त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचमुळे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात जे गुप्त शत्रू असेल त्यांच्यापासून सावध राहणं महत्त्वपूर्ण राहील अर्थात संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी स्ट्रेस फ्री दिसून येईल यानंतर जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीय असणारा आश्चर्य हा चंद्र केंद्रीय करणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी नव्वद छत्तीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर वाद वेळ होण्याची शक्यता आजच्या दिवसात बऱ्याच प्रमाणात दिसून येईल त्याचप्रमाणे खर्चार्थ सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं गरजेचं राहील स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक दोन डिसेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद